पद्मशाली पौरोहित्य संगम वेदपाठ शाळेच्या वतीने घोंगड्यावस्ती नीलकंठेश्वर मंदिरात रविवारी सकाळी नऊ वाजता पद्मशाली समाज बांधवांसाठी मोफत उपनयन संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या उपनयन संस्कार शिबिरात जास्तीत जास्त पद्मशाली समाज बांधवांनी सहभागी नोंदवावे असे आवाहन पद्मशाली पुरोहित संगम वेदपाठ शाळेचे अध्यक्ष देवीदास अन्नलदास पंतलू व सचिव अरविंद जिल्हा पंतलू यांनी केले आहे मानवांना जीवनात संस्कारविधी आवश्यक आहे त्या सोळा संस्कारांपैकीच एक असलेल्या आपल्या मृगमहर्षीपासून वंश परंपरेने चालत आलेले आहे त्यामुळे संस्कार शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग व्हावे असे आवाहन पुरोहित संगमचे अध्यक्ष देवीदास अन्नलदास पंतलू यांनी केले आहे पद्मशाली समाजातील समाज, समाज बांधवांनी पद्मशाली पुरोहित संगमच्या पंतलूशी संपर्क साधून या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे